नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद खजाना यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोट साफ होण्यासाठी मधुमेहावर, शुगरवर, तसंच पोटाच्या सर्व तक्रारीवर आजचा आपला उपाय आहे। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तूची आवश्यकता लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जे समोर चित्रात औषधी दिसून राहिली, जे हे माझ्या हातामध्ये गोल गोल जे तुम्हाला गोळीसारखी औषधी दिसून राहिली, या औषधीला सागर गोटी म्हणतात। मित्रांनो, तसंच हा जो पाला वाळलेला आपण पाहता, हा पाला सीताफळाच्या पानाचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला सीताफळाचे पानं तळून आणायचे आहेत, सावलीमध्ये वाळवायचे आहेत आणि वाळून या सीताफळाच्या पानाचं चूर्ण करायचं आहे, तसंच सागर गोटीच्या बियाचं चूर्ण करायचं आहे। तर मित्रांनो, आता या औषधीला आपण किती मात्रेत किती प्रमाणात घ्यायचं आहे, तसंच ही औषधी आपल्याला कशी सेवन करायची आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। मित्रांनो, आपल्याला 100 ग्रॅम सागर गोट्याच्या बियाचे चूर्ण घ्यायचे आहे, तसंच 50 ग्रॅम आपल्याला सीताफळाच्या पानाचं चूर्ण घ्यायचं आहे। या दोन्हीही चूर्णाला आपल्याला एकत्र करायचं आहे आणि यातून 1/2 चम्मच सकाळी आणि 1/2 चम्मच संध्याकाळी जर आपण सेवन करता तर आपल्या पोटातली कितीकही जुनी घाण हे पूर्णपणे साफ होईल, पोट साफ होईल। तसंच पोट दुखत असेल, पोटाचे विकार, गॅसेस होत असेल, पोटाला मुरडा येत असेल, तर पोटदुखी ही सुद्धा दूर होईल। तसंच मित्रांनो, ज्यांना मधुमेह, शुगर आहे आणि कुठल्याच औषधांना कंट्रोल होत नसेल, शुगर मग ती 400 साडेचारशे जरी वाढली असेल, तर फक्त 4 दिवसाच्या औषधी उपायामध्ये तुमचं शुगर पूर्णपणे नियंत्रित होईल। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला फक्त या चूर्णामधून सकाळी आणि संध्याकाळी फक्त आपल्याला चमच्यानी 1/2 चम्मच औषधी आपल्याला पाण्यासोबत घ्यायची आहे अनुशापोटी। तसंच याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा आपल्याला 1/2 चम्मच ही औषधी घ्यायची आहे पाण्यासोबत। मित्रांनो, 4 दिवस हा उपाय करा। 4 दिवसामध्ये तुमचं कितीकही वाढलेलं शुगर हे पूर्णपणे नियंत्रित होईल। मित्रांनो, शिवाय जर तुम्हाला शुगर ही हमेशासाठी नाहीशी करायची जर असेल, तर आपल्याला 4-5 दिवस हा उपाय करून अगोदर शुगर नॉर्मल करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये भुयावळा, पुनर्नवा, हळद, आवळ्याचे चूर्ण, तसंच काळ्या मिऱ्याचे चूर्ण आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचे आहे। बाकीच्या सर्व औषधी आपल्याला 100-100 ग्रॅमच्या आहे, 100-100 ग्रॅम घ्यायचे आहे। जसं भुयावळ्याचे चूर्ण 100 ग्रॅम, हळदीचे चूर्ण 100 ग्रॅम, आवळ्याचे चूर्ण 100 ग्रॅम आणि 15 ग्रॅम आपल्याला फक्त काळ्या मिऱ्याचे चूर्ण घ्यायचे आहे। आणि यातून हा सकाळ संध्याकाळ 1-1 चम्मच पावडरचा आपल्याला काढा करून घ्यायचा आहे। 6 महिने जर नित्य आपण ही औषधी घेता आणि पथ्य जर ठेवता, तर 6 महिन्यामध्ये आपली शुगर ही हमेशासाठी नाहीशी होते। मित्रांनो, हा उपाय मला माझ्या आजोबांनी सांगितला आहे आणि आसपाव तर मी कितीतरी शुगरच्या पेशंटवर, शुगरच्या रोग्यावर हा उपाय केलेला आहे। मित्रांनो, या उपायामध्ये ज्या 2 वस्तू आहेत, सागर गोटी आणि सीताफळाची पानं ही कितीकही जुनी घाण जर पोटामध्ये असली, तर हे पूर्णपणे घाणीच्या जर पोटामध्ये जुन्या घाणीच्या जर गाठा जरी झाल्या असतील, तर त्या गाठाही नरम करून टॉयलेटद्वारे बाहेर काढू शकते। तसंच मित्रांनो, सागर गोटी हे पोटाच्या विकारामध्ये अत्यंत फायदेशीर आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।